एकेकाळी शेतकऱ्यांना कर्जासाठी केवळ भूविकास बँकेचाच एकमेव पर्याय होता. आज मात्र ही बँक अवसायानात निघाली आहे. मात्र कर्जदार शेतकरी बँकेच्या कर्ज बोजातून मुक्त होऊ शकलेला नाही. मूळ रकमेच्या चौपट कर्ज भरल्यानंतरही शेतकरी थकबाकीदार आहे. भूविकास बँकेच्या थकित कर्जासाठी कठोर नियम आहेत. मूळ कर्जावर व्याजदर 17.50% आहे. कर्ज थकित राहिल्यास व्याज आणि मुद्दलावर पुन्हा 17.50% व्याज आकारण्यात येतं. दिलेल्या मुदतीत कर्ज न फेडल्यास त्यावर 3% दंड आणि 3.50% सरचार्ज आकारण्यात येतो. त्यानंतर 2% वसुली खर्चही घेण्यात येतो. या वसुली खर्चात वाहनांचं पेट्रोल आणि नोटीस बजावतानाच्या खर्चाचाही समावेश असतो. अशा प्रकारे मूळ कर्जावर आकारलं जाणारं संपूर्ण व्याज हे 42% घरात पोहोचतं. त्यामुळे बँकेचा कर्जदार शेतकरी कर्जमुक्त तर दूरच, पण व्याजमुक्त देखील होऊ शकत नाही. सततच्या नापिकमुळे हप्ते मागं पुढे होत होते, पण त्या मागं पुढे हप्त्यामध्ये मी जे काही पैसे भरत होतो हे पैसे माझे सर्व हे व्याजातच जमा करून घेत होते. तर 3,32,000 मी आजपर्यंत डबल रक्कम बँकेला भरलेली आहे, तरी माझ्याकडे कर्ज म्हणजे अजूनही त्यांनी कायमच ठेवलेलं होतं. त्यांनी मग असं तुमच्याकडून कर्ज भरणं होत नसतं तर तुम्ही एक काम करा म्हणे, तुमची शेती विका म्हणे. मी म्हटलं शेतीला गिरायक लागत नाही, ते म्हणे गिरायक आम्हीच आणून देतो. सहकार संस्था अधिनियम 1960 कलम 44 क या संदर्भात हे वगळण्यासंदर्भात महाराष्ट्र विधानसभेमध्ये कायदा संमत करायला पाहिजे होते, कलम वगळायला पाहिजे, तेव्हा कुठे या शेतकऱ्यांना न्याय मिळेल. शेतकऱ्यांना जो आपण कर्ज दिला आहे ते कर्ज जे थकित झालं आहे त्या थकित हप्त्यावर साधारणतः व्याज, साधारण व्याज, त्यानंतर दंड व्याज, आणि जर आपले 114 जर प्रकरण दाखल केले असतील तर त्यावर सर्च व्याज, सर्च खर्च. संकटग्रस्त शेतकरी आधीच मरणासन्न स्थितीत आहे. त्याला राष्ट्रीयकृत बँका कर्ज नाकारतात. जिल्हा बँक तिजोरी रिकामी असल्याचं सांगते. भूविकास बँक शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून अवसायानात निघाली आहे. तर सावकारही आता कर्ज देणं टाळतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीच करू नये अशी स्थिती निर्माण झाली आहे. श्रीकांत राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, यवतमाळ. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.